नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत. रोजचा दोलायमान होणारा शेअर बाजार म्हणजे आपल्याला कळण्यास अगदी कर्मकठीण बाब आणि अशीच समजूत बहुतेक मध्यम वर्गीय लोकांची असते. पण याच अर्थचक्रातून कमाई आणि फायदा करून घेणारे आज असंख्य लोक आहेत. मग या शेअर मार्केटचा इतका भाऊ का करायचा? जर या शेअर मार्केटचं योग्य ते प्रशिक्षण घेतलं, अभ्यास केला, अतिशय शिस्तबद्ध नियोजनपूर्वक योजना आखून शेअर बाजाराची चांगली ओळख करून घेतली, तर शेअर मार्केट ही एक चांगली व्यावसायिक संधी ठरू शकते. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे कमोडिटी ट्रेडिंगचा महामंत्र. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्री तुषार भूमकर सर. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तुषार भूमकर हे गेल्या 9 ते 10 वर्षांपासून शेअर मार्केट तसंच कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेनिंग देण्याचं काम करतायत. आजपर्यंत त्यांनी 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंय. आजही त्यांचं कार्य अगदी नेटानं सुरू आहे आणि लाखो लोकांनी आजपर्यंत त्यांच्या सेमिनारचा लाभ घेतलाय. त्यांचं ट्रेनिंग फक्त पुण्यातच नव्हे तर ठाणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, इंदोर, हैदराबाद, दिल्ली, बेंगलोर, गोवा अशा विविध ठिकाणी आयोजित केली जातात. पण त्यांचा प्रोफेशनल ट्रेडर्स करता डिझाईन केलेला 5 दिवसांचा लाईव्ह मार्केट ट्रेडिंग कोर्स अटेंड करण्यासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा विद्यार्थी येत असतात. तर तुषार सर यांना विविध टीव्ही चॅनल्स तसंच सामाजिक आणि कॉर्पोरेट संस्थांतर्फे अनेक पारितोषिक सुद्धा मिळालेली आहेत. त्यांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही संस्था ISO 9001 या सर्टिफिकेटनं प्रमाणित आहे. तसंच तुषार भूमकर सर स्वतः सेबी रजिस्टर्ड सब ब्रोकर सुद्धा आहेत. तर खूप दांडगा अनुभव सर तुम्हाला या क्षेत्रातला आहे. तर शेअर बाजारमध्ये ट्रेडिंग करण्याचे फायदे अनेक जणांना माहिती नाहीयेत, काय म्हणजे फायद्याचं आहे की नाही, काय सांगाल? फायद्याचं आहे पण प्रत्येकासाठी नाही, ठीक आहे. या मार्केटमध्ये 98% लोक लॉस करतात आणि फक्त 2% लोक प्रॉफिट कमवतात. ह्याचा अर्थ काय की 98% लोकांचा लॉस चाललाय कुठे, तर 2% लोकांच्या खिशामध्ये. बरोबर आहे. 98% लोक स्वतःच्या खिशातून लॉस करून घेऊन आपला प्रॉफिट कमवून द्यायला बसले. ओके, तरी जर तो घेता येत नसेल एखाद्याला, तर चुकी कोणाची आहे? त्या माणसाची स्वतःची चुकी असते. त्याला दरवेळेला आठवत असतं की ह्या प्रकारच्या मिस्टेक आपल्या याच्या आधी बऱ्याच वेळा झालेल्या आहेत आणि तो त्याच प्रकारच्या मिस्टेक करत राहतो. आणि मग एक दिवस मार्केट मागून निघून जातो, म्हणतो की इकडे सगळेच लॉस करतात. ओके, आणि प्रत्येक जण कायम अशाच लोकांच्या संगतीत राहतो, ठीक आहे. म्हणजे आपण कायम अशाच लोकांच्या संगतीत असतो जे लोक लॉस करते, ठीक आहे. आणि जो प्रॉफिट कमवतोय तो आपल्या संगतीत कधी येतच नाही बसायला. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की इकडे सगळे लॉस करतात आणि कोणाचं प्रॉफिट होत नाही, पण असं नाहीये. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे तोटा असा गैरसमज बऱ्याच जणांचा आहे. हो, पूर्ण नॉलेज घेऊन जर याच्यामध्ये उतरलं आणि काम चालू केलं तर जेवढा प्रॉफिट ह्या ट्रेडिंगच्या बिझनेस मध्ये आहे तेवढा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही धंद्यात नाहीये. बरं, आता ट्रेडिंग कोण करू शकतं? म्हणजे त्याला काही वयाची मर्यादा आहे का, शिक्षणाची काही पात्रतेची अट आहे का, कोण करू शकतं? कुठल्याही फील्ड मधला माणूस ट्रेडिंग चालू करू शकतो. 18 वर्षापेक्षा त्याचं जर वय जास्त असेल तर तो अकाउंट ओपन करून ट्रेडिंग चालू करू शकतो. वेळेची मर्यादा? वेळेचीही काही मर्यादा नाहीये. दुपारीच्या वेळेला जर वेळ मिळाला तर दुपारी करू शकतो, संध्याकाळी मिळाला तर संध्याकाळी करू शकतो. कमोडिटी मार्केट रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं तर त्याच्यामध्ये तोपर्यंत सुद्धा आपण ट्रेड जर मिळत असेल त्याच्यामध्ये आपला सिग्नल्स, तर त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. शैक्षणिक पात्रता काही गरजेची आहे? काही गरजेची नाहीये. 10वी पास किंवा नापास माणूस सुद्धा करू शकतो. थोडंफार इंग्लिश ज्याला येतंय आणि कॉम्प्युटर ऑपरेट करता येतो असा कुठलाही माणूस याच्यामध्ये ट्रेडिंग चालू करू शकतो. बरं, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अर्थात हा एक व्यवसाय म्हणून सुद्धा पाहिलं जातं, मात्र व्यवसाय म्हटल्यावरती भांडवल ही एक साधारणतः गोष्ट डोक्यात येते. शेअर मार्केटमध्ये भांडवल काही गरजेचं असतं का? ट्रेडिंग जर करायचं असेल त्याला कमोडिटीज मध्ये खास करून, तर एक 10-15 हजार रुपयाने तो चालू करू शकतो आणि मग जसा कॉन्फिडन्स येईल तसं असं कॅपिटल वाढवू शकतो. बरं, हे बेसिक ह्या गोष्टी आहेत की शेअर मार्केट मध्ये काम करण्यासाठी. मात्र आजचा आपला महत्वाचा विषय म्हणजे कमोडिटी ट्रेडिंग. तर अनेक जणांना माहिती नसेल की कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय. कमोडिटीज म्हणजे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल,
नॅचरल गॅस, लीड, झिंक, हे ॲल्युमिनियम, हे मेटल्स जे आहेत किंवा जे एनर्जी प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे प्रेशियस मेटल्स आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन ट्रेडिंग चालत असं शेअर्स मार्केट, शेअर मार्केट सारखं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रेडिंग चालू करू शकतो आणि शेअर्सपेक्षा खूप चांगल्या प्रकारे तिकडे ट्रेडिंग होतं आणि प्रॉफिट सुद्धा त्याच्यापेक्षा जबरदस्त त्याच्यामध्ये जास्त आहे. कमोडिटी ट्रेडरचा म्हणजे कमोडिटी ट्रेडिंगचा फायदा तर आहेच, मात्र एखादी व्यक्ती फुल टाइम प्रोफेशनल ट्रेडर म्हणून याकडे पाहू शकते का? हो, पाहू शकते, पण त्याच्यामध्ये आधी नॉलेज घेणं गरजेचं आहे, तेवढी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, तेवढा एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तो फुल टाइम ट्रेडर म्हणून या मार्केटमध्ये आरामशीर उतरू शकतो. काय बेसिक नॉलेज गरजेचं आहे कमोडिटी ट्रेडिंगसाठी? बेसिक नॉलेज गरजेचं नाही मॅडम. आजकाल गुगलच्या दुनियामध्ये नॉलेजची व्हॅल्यू झिरो झाली, ठीक आहे. तर बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी भरपूर सारे कोर्सेस घेणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या शिकवतात, पण इंट्राडे ट्रेडिंग कसं करायचं ह्याच्यासाठी परफेक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे. पर सर, तुम्ही आता बोलताना इंट्राडे ट्रेडिंग हा शब्द उच्चारलात, तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे ऑनलाईन खरेदी करणे आणि थोड्या वेळात लगेच विकणे किंवा आधी सेल करून नंतर खरेदी करणे, याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. ओके, शॉर्ट सेलिंगचं सगळ्यात उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर ते अमेझॉन. ठीक आहे, अमेझॉन कंपनी काय करते, आधी कस्टमर कडून बुकिंग घेते, पैसे घेते, नंतर माल पोच करते, याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. आधी सेल करून नंतर खरेदी करणं याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपल्याकडे नाही आहे तरी आपण कसं काय विकू शकतो. ओके, तर ट्रेडिंग मध्ये ते अलाउड आहे. सर, हा व्यवसाय सुरू करत असताना म्हणजे त्याच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चरची वगैरे गरज आहे का? सुरुवात करताना एक लॅपटॉप आणि एक इंटरनेट कनेक्शन ज्या ठिकाणी अवेलेबल आहे अशा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून माणूस ट्रेडिंग चालू करू शकतो. पण त्याला जर फुल टाइम प्रोफेशन म्हणून याच्यामध्ये यायचं असतं तर ऍटलीस्ट 4 ते 6 स्क्रीनचं सेटअप जसं आम्ही आमच्या ऑफिसमध्ये वापरतो आणि 2 इंटरनेट कनेक्शन हे गरजेचं आहे. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हटलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी बाय करायचं आणि त्याच दिवशी सेल करणं म्हणजे इंट्राडे, बरोबर? तर त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांना की या इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कोणते शेअर्स घ्यावेत, कसे घ्यावेत, कशी निवड करावी? शेअर मार्केट किंवा शेअर्स हे मुळात डे ट्रेडिंगसाठी तयार केलेली वस्तू नाहीच आहे. ओके, लोकांना इथं माहितीच नसतं की काय करायचं आपण आणि का करायचं, त्याच्यामुळे बरेचसे लॉसेस आणि बरेचसे मिस्टेक्स होत राहतात. तर शेअर मार्केट चालू झालं तर भारतामध्ये 1875 साली, आणि जेव्हा ते चालू झालं होतं त्यावेळेला सर्टिफिकेट तयार होऊन यायचं कमीत कमी 6 महिन्यानंतर, त्याच्यात माणूस त्याला विकू शकत नव्हता. नंतर टेक्नॉलॉजी जसं चेंज होत गेली, मार्केट जसं चेंज होत गेलं तसे बरेचसे याच्यामध्ये चेंजेस आले, लोकांनी त्याच्यामध्ये डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन ह्या बरेच काही काही गोष्टी घुसवल्या. पण बेसिक प्रोडक्ट जो आहे तो शेअर, तो डे ट्रेडिंग साठी नाही तर इन्व्हेस्टमेंट करायसाठी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करायसाठी आलो तर इथे 100% लॉसेस हे होणारच आहेत. ओके, कारण ते प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट करायचं प्रोडक्ट, तर इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट कसे असतात, बँक FD किंवा म्युच्युअल फंड किंवा LIC पॉलिसी किंवा गोल्ड किंवा रिअल इस्टेट, ह्याच्यामध्ये कोणी माणूस ट्रेडिंग करू शकतो? कोणी म्हणतंय का की मी आता बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवायचा बिझनेस आहे? कोण असं म्हणतंय की मी LIC पॉलिसी मध्ये किंवा LIC पॉलिसी माझा खरेदी करायचा धंदा आहे असं कोण म्हणत नाही. हे प्रोडक्ट कुठले आहेत इन्व्हेस्टमेंट करायचे, तसंच शेअर मार्केट हे सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. इकडे जर इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केट वरती गेलं तर प्रॉफिट होतो, पण ट्रेडिंग करायला जर गेलं तर लॉसेस व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. ओके, तर आपलं ट्रेडिंग कशामध्ये करायची आहे, ते आपल्याला करायची आहे फ्युचर्स मध्ये, कारण फ्युचर्सचा टर्न ओव्हर हा शेअर्सच्या टर्न ओव्हरच्या जवळपास 64 होतो. ओके, फ्युचर्स पैकी जर बघितलं आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन प्रोडक्ट्स मध्ये फ्युचर प्रोडक्टचा टोटल टर्न ओव्हरचं 70% टर्न होतो, आणि कमोडिटी मार्केट जे ह्याच्यामध्ये 100% टर्न ओव्हर हा फक्त फ्युचर्स मध्ये होतोय, कारण फ्युचर्स हे डे ट्रेडिंग साठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. मात्र याच्यामध्ये नुकसान होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? ह्याच्यासाठी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर पाहिजे, नॉलेज प्रॉपर पाहिजे, सिस्टम प्रॉपर पाहिजे, चार्ट प्रॉपर पाहिजेत. ठीक आहे, इंटरनेट कधी बंद पडलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीवरती काम करून मग आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू करायला लागणार. बरं, शेअर मार्केट कधी वधारलेला असतो तर कधी कोसळलेला असतो, बरोबर? तर त्याच्यामध्ये म्हणजे कोसळलेला असताना सुद्धा अनेक जण त्याचा फायदा करून घेतात, ते कसं काय? कारण बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की कोसळल्यानंतर आपलं नुकसानच होणार, पण तसं नाहीये असं मी ऐकलं, तर त्याबद्दल काय? ह्या मार्केटमध्ये 2 कॅटेगरीचे लोक आहेत. जे पहिली कॅटेगरी आहे ती इन्व्हेस्टरची, मार्केट जर कोसळलं तर इन्व्हेस्टरचं 100% लॉस होतो, त्याच्या हातात काहीच नसतं. पण मार्केट जर पडलं, ठीक आहे, तर ट्रेडरचा जर वरच्या भावात त्यांनी सेल केला असेल, खालच्या भावात आल्यानंतर तो खरेदी करतो, त्याचा 100% प्रॉफिट इथं व्हायचे चान्सेस जास्त आहेत ॲज कम्पेअर टू इन्व्हेस्टर.
बर, आता तुम्ही यासाठी सेमिनार्स घेता, त्या सेमिनार्स हे संपूर्ण देशामध्ये खूप ठिकाणी चालतात, ज्याची आपण सुरुवातीलाच नावं सांगितली शहरांची, तर त्या सेमिनारचं नेमकं कसं नियोजन असतं? आमच्या ऑफिसमधून सगळे ते प्रॉपर कंडक्ट केले जातात, सगळा व्हेन्यू डिसाईड केला जातो, त्यानंतर हॉलची बुकिंग वगैरे सगळं केलं जातं, मग मी आणि माझे दोन असिस्टंट आम्ही जाऊन त्या ठिकाणी सिटीमध्ये ते ट्रेनिंग कंडक्ट करत असतो. बरं, आता समजा आपले बरेच प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, त्यांना जर तुमच्या सेमिनारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? आमचे मोबाईल नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत, वेबसाईटचा ऍड्रेस दिलेला आहे, त्याच्यावरती आमच्या ऑफिसचं सुद्धा ऍड्रेस आहे, कॉल करून माहिती घेऊ शकतात कुठलेही क्लायंट. कशी बॅच असते, किती जणांची एक बॅच असते आणि कसं शिकवलं जातं? साधारण 60 ते 8 लोकांची एक बॅच असते. आमचा 5 डेचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्याला आम्ही पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये कंडक्ट करत असतो, आणि जो खास करून फक्त डे ट्रेडर्स लोकांसाठी डिझाईन केलेला आहे. आता पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यातलं डे ट्रेडिंग कुणीही शिकवत नाही, आणि जर शिकवलं तर ते सॅटर्डे संडेच्या दिवशी शिकवतात, लाईव्ह मार्केटमध्ये कोणी शिकवत नाही. आणि जरी लाईव्ह मार्केटमध्ये शिकवायची वेळ आली तर अर्धा तास ते एक तास, त्याच्यापेक्षा जास्त जर शिकवायची वेळ आली तर ट्रेनर घाम फुटायला लागतो. ओके, पण माझं स्वतःच असं पर्सनली मत आहे की अर्धा तास किंवा एक तास शिकवून त्या क्लायंटला काही कळणार नाही, त्यासाठी आम्ही हा ट्रेनिंगचा जो टाईम आहे तो मंडे टू फ्रायडे किंवा संडे टू थर्सडे हा सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवलेला आहे. ठीक आहे, पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही शिकवत असतो, 5 दिवस लागोपाठ शिकवत असतो. ज्यांना फुल टाईम बिझनेस चालू असलेला, आता बरेचसे बिझनेसेस असे झालेले आहेत की त्याच्यामध्ये चालत आहेत, ठीक आहे, म्हणून चालवतोय, ग्रोथ काही दिसत नाहीये, पण तो धंदा बंद करायचा आणि नवीन बिझनेस स्टार्ट करायचा, परत तो 2-3 वर्ष नुकसानी चालून मग तो सेट करायचा, अशी आजच्या मार्केटची परिस्थिती राहिलेली नाहीये. किंवा बरेचसे लोकांचे जॉब्स असे आहेत, खास करून आय टी फील्डमध्ये सॅलरी वाढतीये, त्याच्यासोबत फ्रस्ट्रेशन सुद्धा वाढतं. बरोबर आहे, माझ्याकडे क्लायंट आले होते पुण्यामध्ये, वय साधारण 42 होतं, एकूण एक केस 15 झाला होता, आणि म्हणलं एकदा ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सुद्धा झालंय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचं काम करायचे त्यांच्या जे त्यांचं जे डिपार्टमेंट होतं त्याच्यातल्या 13 लोकांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं होतं. फ्रस्ट्रेशन खूप वाढलेले आय टी फील्डच्या लोकांना, आणि ते त्याच्यातून बाहेर यायसाठी आय टी मधनं बरेचसे लोक जॉब सोडतायत किंवा बीपीओ झाले, ह्याच्यातून लोक बाहेर पडायचा प्रयत्न करतायत. आता तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय. बरोबर, आणि हाऊस वाईफ असतात किंवा मग कॉलेज सांभाळून ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे किंवा मग रिटायर होऊन घरात बसलेले आहेत, ह्यांच्यासाठी अजून उत्तम. म्हणजे आमचा जो 5 डेचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो खास करून अशा लोकांसाठी डिझाईन केलेला आहे ज्याला नोकरी सोडून किंवा धंदा बंद करून फुल टाइम ट्रेडिंग मध्ये उतरायचे. आणि अशी उदाहरणं सुद्धा तुमच्या समोर असतील की अगदी व्यवस्थित नॉलेज घेऊन आणि सगळं बेसिक नॉलेज घेऊन काम करत असलेले सुद्धा जास्ती आपला आर्थिक फायदा करून घेतलेला असेल त्यांनी? हो, भरपूर. तुम्ही युट्यूबवरती जर सर्च केलं टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी, तर ज्यांनी आमचे कोर्सेस अटेंड केले आहेत अशा 100 पेक्षा जास्त लोकांचे टेस्टिमोनियलचे व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहेत, क्लायंट बघू शकतात जाऊन. बरं, याचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्या व्यक्तींकडूनच त्यांच्या तोंडूनच ऐकूया त्यांना कसा फायदा झालाय. Myself Shankar Prasad Sinha, मैं गुड़गांव हरियाणा से हूँ. बेसिकली मैं इस फील्ड में फॉर द लास्ट 5 ईयर्स हूँ. तुषार सर का रेफरेंस मिला था यूट्यूब से, तो फर्स्ट आई डिड हिज ऑनलाइन कोर्स विच वॉज वेरी मच हेल्पफुल फॉर मी. उसके बाद देन आई वॉन्टेड टू नो मोर अबाउट द कोर्स, फिर मैं पुणे आए, इनका 5 डेज का जो वर्कशॉप है वो अटेंड किया. बेसिकली मैंने इससे पहले कई कोर्सेस किए थे. जो मेन प्लस पॉइंट और जो मेन यूनिकनेस ऑफ दिस कोर्स वो जो है दैट इज़ 3 थिंग्स है. फर्स्ट, इनका कोई स्ट्रैटेजी खाली स्ट्रैटेजी नहीं है, इट्स अ बेसिकली अ कंप्लीट ट्रेडिंग सिस्टम विच इज़ डिफाइंड बाय प्रॉपर एंट्री एग्जिट स्टॉप लॉस टारगेट एवरीथिंग. और नॉट ओनली दैट, उनका बेसिकली ही यूजेज द सेम स्ट्रैटेजी, वो वही स्ट्रैटेजी यूज करके वो ट्रेड करते हैं, और इस वर्कशॉप के दौरान ट्रेड करके हमें दिखाते हैं प्रॉफिट कैसे कमाया जाता है. और ये प्रॉफिट इज कुछ 1-2 हज़ार का नहीं है, इट्स अ ह्यूज प्रॉफिट जो हम इन 5 दिनों में एक्सपीरियंस किए. सो डेफिनेटली आई वुड लाइक टू रिकमेंड दिस कोर्स टू एनीबडी हु वांट्स टू मेक अ सीरियस कैरियर इन कमोडिटी ट्रेडिंग. एंड इससे पहले भी मैं कई कोर्स किए थे जिसमें मुझे मेरे को उतना फ़ायदा हुआ नहीं. नाउ इस कोर्स के बाद मुझे लगता नहीं मुझे और कोर्स करने की ज़रूरत है. सो आई एम वेरी मच सेटिस्फाइड विद दिस कोर्स. थैंक यू. मी संजय जाधव, मी पुण्यातच राहतो. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. स्टॉक मार्केटमध्ये गेली 4 ते 5 वर्ष मी हातपाय मारतो आहे.
पण म्हणावा तसा सक्सेस काही येत नाही आहे. टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी हा तुषार भूमकर सरांचा कोर्स, एक दिवसाचा तसंच पाच दिवसाचा कोर्स, यामध्ये सरांच्या त्यांनी स्वतः ज्या रिसर्च करून ज्या टेक्निक डेव्हलप केल्या, जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करताना नुसता कॉन्फिडन्सच वाढत नाही पण आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस करणार नाही याची खात्री होते आणि त्या बळावरती आपण निर्धास्तपणे ट्रेड करू शकतो. सरांनी ह्या विषयावरती अनेक वर्ष प्रयत्न करून नवीन नवीन इंडिकेटर लावून हे सॉफ्टवेअर आणि हे स्ट्रॅटेजीज डेव्हलप केलेल्या आहेत. त्या खरोखरच समजून घेण्यासारख्या, त्यामध्ये वेळ देऊन कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही त्याच्यातनं हमखासपणे फायदा मिळू शकता आणि यासाठीच हा पाच दिवसाचा कोर्स हा सगळ्यांसाठी फायद्याचा आहे. म्हणूनच आज मी ह्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी इथून बाहेर पडताना एका समाधानी मनाने बाहेर पडतो आहे की यामधनं यापुढे मी कधीही लॉस करणार नाही, केला तर माझा प्रॉफिटच होईल. धन्यवाद. तर उदाहरण आपल्या समोर आहे कशा पद्धतीनं या सगळ्यांना फायदा झालाय. कमोडिटी ट्रेडिंग शिकल्यानंतर त्यांनी आर्थिक प्रगती साधली असणार यात काही शंका नाही. बरं सर, एक्सपोजर किंवा मग लिव्हरेज घेतल्यानं मोठ्या प्रमाणात लॉस होतो असं बोललं जातं, कितपत तथ्य आहे त्यात? हे चुकीचं आहे. एक्सपोजर म्हणजे काय? तर उधारी. आपण कुठला व्यवसाय करतोय? ट्रेडिंग. म्हणजे आपण कोण आहे? तर ट्रेडर आहे. बरोबर. एक ट्रेडर माल कोणाकडून घेतो? होलसेलर कडून. बरोबर. आपल्या समोर जर तीन होलसेलर आहेत, एक स्वस्त देतो, दुसरा उधार देतो, तिसरा स्वस्त पण देतो आणि उधार पण देतो, कुठल्या होलसेलर कडून माल घेतला पाहिजे? स्वस्त आणि उधार. बरोबर आहे. आज मी संपूर्ण भारतात ट्रेनिंग करत असतो, त्यातल्या त्यात खास करून गुजरातमध्ये जास्त ट्रेनिंग चालतात माझे. आज गुजराती माणूस जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन धंदा करायला तयार आहे. बरोबर. आणि मी गुजरातमध्ये जाऊन गुजराती माणसाला धंदा कसा करायचा हे पैसे घेऊन शिकून येतो. बरोबर. आणि एक गोष्ट मी खूप महत्वाची शिकलोय गुजराती माणसांकडून की धंदा कधी स्वतःच्या पैशावर नाही करायचा, धंदा कायम दुसऱ्याच्या पैशावर करायचा. म्हणजे मराठी माणूस आज धंद्यात का मागे आणि गुजराती माणूस का पुढे? मराठी माणूस होलसेलरला पहिलं जाऊन विचारतो की माल तू जर 10 क्वांटिटीचा देत असेल मला, मी 100 घेतो, मला रेट किती कमी करून देणार? बरोबर. डिस्काउंट किती देणार? गुजराती माणूस डिस्काउंट नाही विचारत, गुजराती माणूस पहिला विचारतो उधारी किती देणार. धंदा कायम दुसऱ्याच्या पैशावर करायचा असतो, स्वतःचे पैसे लावून नसतो करायचा. त्यामुळे एक्सपोजर हे वापरलंच पाहिजे. ठीक आहे. एक्सपोजर वापरून जर का एखादा ट्रेडर म्हणत असेल की होलसेलरने मला माल उधार दिला त्याच्यामुळे माझा नुकसान झाला, असं नाहीये. ओके. होलसेलर बसले आपल्याला पाहिजे तेवढे माल मटेरियल उधारीवर द्यायला, तरी सुद्धा त्या ट्रेडरचं जर का धंद्यामध्ये नुकसान होत असेल, याचा अर्थ काय झाला की धंदा करता येत नाही. तर धंदा कसा करायचा हे आधी शिकून घ्यायला लागेल, त्याच्यानंतर एक्सपोजर वापरणं, त्याच्यानंतर ट्रेडिंग स्टार्ट करायला लागेल. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा गुरु किल्ली यशाची. ब्रेक नंतर गुरु किल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कमोडिटी ट्रेडिंगचा महामंत्र आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर सर. मात्र या सगळ्या तुमच्या या व्यवसायामध्ये जे तुम्ही संपूर्ण भारतभर फिरता, मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही हे शिकवत असता तेव्हा मराठी माणसाचा टक्का यामध्ये किती आहे, म्हणजे तुमचा अभ्यास काय? आज मी संपूर्ण भारतातले बाकीच्या सगळ्या सिटीज मधले ट्रेनिंग बंद करून फक्त आमच्या पुण्याच्या ऑफिस मध्येच ट्रेनिंग कंडक्ट करत असतो, कारण मला असं वाटतं की मराठी माणसाने याच्यामध्ये पुढे यावं. बरोबर. गुजरातमध्ये जाऊन गुजराती माणसाला शिकवण्यापेक्षा मी आज पुण्यामध्ये बसून मराठी माणसाला जास्त शिकवायचं काम करत असतो आणि त्याच्यासाठी ऑल इंडियातून लोक येत असतात, कारण मी ज्या पद्धतीचं ट्रेनिंग देतो त्या पद्धतीचं दुसरं कुणीही देत नाही आणि लाईव्ह मार्केटमध्ये पूर्ण भारतामध्ये जास्त हार्डली 0.5-1% लोक असतील जे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतात आणि कमोडिटी त्यातल्या त्यात प्रत्येक ट्रेनर सांगत असतो की कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करू नका, इंट्राडे ट्रेडिंग करू नका, त्याच्यात रिस्क जास्त आहे. ओके. मी सांगतो इंट्राडे ट्रेडिंग करा, कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करा, काही अडचण आली तर मी बसलेलो आहे. बरं. आणि तुम्ही म्हणताय की जे इतर ठिकाणी शिकवलं जात नाही ते मी शिकवतो,
काय फरक आहे इतर इन्स्टिट्यूट मध्ये आणि तुमच्या शेअर मार्केट शिकवण्यामध्ये? आजकाल भरपूर तुम्ही पेपर मध्ये वाचत असाल किंवा इंटरनवरती भरपूर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू झालेले आहेत. इंटरनवरती जे फुकट अवेलेबल आहे तेच मटेरियल कॉपी करतात आणि त्याच्यावरती ट्रेनिंग चालू करतात. मी माझ्या ट्रेनिंग मध्ये जे गोष्टी शिकवतो माझे स्वतःचे 14 कॉपीराईट सब्जेक्ट मी स्वतः इंट्राडे वरती डिझाईन केलेले आहेत आणि त्याच्यावरती माझा कॉपीराईट आहे, त्यामुळे तुम्हाला ऑल इंडिया कुठेही बघायला किंवा शिकायला किंवा ऐकायला मिळणार नाही. आणि तुमच्या बॅच मध्ये लोक सुद्धा 7 ते 8 म्हणजे व्यवस्थित त्यांच्यावरती लक्ष देऊन शिकवता येईल हा त्यामागचा उद्देश? हो, प्रत्येकाला पर्सनल कोचिंग दिलं जातं. त्याच्यासाठी मी आणि आमच्या सोबत 4 लोकांची टीम असते. प्रत्येक जण त्यांना गाईड करत असतात. लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं, त्यांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, पूर्ण ट्रेडिंगचा सेटअप त्यांना डिझाईन केलं करून दिला जातो. कुठली कमोडिटी सिलेक्ट करायची, कुठली स्क्रिप्ट सिलेक्ट करायची, टाइम फ्रेम किती मिनिटाची वापरायची, चार्ट कुठला वापरायचा, इंडिकेटर कुठले वापरायचे, त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे, त्यांचा पूर्ण सेटअप, स्क्रीनचा सेटअप कसा डिझाईन करून द्यायचं ते आमच्या ऑफिसमधून काम पाहिलं जातं. आणि शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय जाता जाता सल्ला द्याल शेअर मार्केट किंवा कमोडिटी इंट्राडे ट्रेडिंग बद्दल? मी हाच सल्ला देईल की ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचे डायरेक्ट ट्रेडिंग स्टार्ट करू नका. कुठलं तरी त्याच्यामध्ये कोर्स जॉईन करून मग त्यानंतर ट्रेडिंग चालू करा. पण कोर्स जॉईन करायच्या आधी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन फक्त 3 प्रश्न विचारा. एक, पहिली गोष्ट की तुम्ही मला इंट्राडे ट्रेडिंग शिकायचे, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग शिकवता का? ते जर हो म्हणाले तर पुढचा प्रश्न विचारायचा त्यांना की कमोडिटीमध्ये शिकवता का? त्याच्यात सुद्धा जर हो म्हणाले तर तिसरा प्रश्न विचारायचा की लाईव्ह मार्केटमध्ये शिकवता का? हे जर तिन्ही प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून जर हो आली तरच तो कोर्स जॉईन करण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, तरच तो कोर्स अटेंड करून तुम्ही प्रॉफिट काढू शकाल, नाहीतर तुमचे पैसे आणि वेळ आणि मेहनत वाया जाईल. आणि टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी मध्ये या तिन्ही प्रश्नांची उत्तर हो मिळते. बरोबर. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल त्याचं काय ड्युरेशन, किती दिवसांमध्ये हे सगळं शिकवलं जातं? 4 ते 5 दिवसाची आमची बॅच असते, पूर्ण दिवसाची असते. त्याच्यामध्ये लंच, टी, कॉफी सगळं इन्क्लूड असतं कोर्स फीस मध्ये. आणि पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये तो ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे आमची. बरं. आता एखादे म्हणजे काही व्यक्ती जर तुमच्याकडनं शिकून गेलेले आहेत, ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत आणि पुन्हा जर त्यांना भविष्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी मदत करता? आमच्याकडून त्यांना ब्लॉकिंग सर्व्हिसेस, ट्रेनिंग सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर ह्या सर्व प्रोव्हाइड केलं जातं. लाईफ टाईम विदाऊट एनी कंडिशन सपोर्ट प्रोव्हाइड करतो मी. कधीही काही अडचण आली, काही डाऊट आला तर ऑफिसमध्ये नंबर दिले असतात, त्याच्यावरती ते कधी कॉल करून विचारू शकतात. त्यांच्याकडून सुद्धा जर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर त्याच्यासाठी मी बसलेलो आहे. बरोबर. तसं तुम्ही इथे आलात आणि कमोडिटी ट्रेडिंग बद्दल जी काही माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुरु किल्ले यशाची मध्ये आज आपण इथे थांबतोय, मात्र एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्हीनाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्हीनाईन मराठी.com.